रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये 75 फूट ध्वजस्तंभ उभारण्यात आला असून त्याचा लोकार्पण सोहळा उद्योग मंत्री तथा रायगड आणि रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. 29 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 2:30 खेड तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये हा सोहळा संपन्न होईल. या कार्यक्रमासाठी खासदार सुनील तटकरे, खासदार नारायण राणे, आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, आमदार भास्कर जाधव आणि आमदार योगेशदा कदम यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती खेडचे तहसीलदार सुधीर सोनवणे आणि उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी निमंत्रण पत्रिकेद्वारे शहरवासियांना दिली आहे.